Hello students, our course number engineering 243, renewable energy and secondary agriculture. Today's our topic is gasifier, types of gasifier, gasification process, producer gas and its constituents. Now what is gasification? Gasification is a technological process that convert any carbonaceous carbon based raw material such as coal into fuel gas, also known as a synthesis gas or syngas. Polygeneration plant that produce multiple products are unequally possible with gasification technology. म्हणजे गॅसिफिकेशनमध्ये काय करणार होतो आपण लाकूड डायरेक्ट जाळलं की त्याच्यापासून काय होतो, स्मोक तयार होतो आणि आपल्याला हीट मिळते, पण जो स्मोक आहे त्यामुळे काय होणार आहे, पर्यावरण दूषित होतं. ते न करता आपल्याला काय करायचं आहे, जे काही कार्बोनाशियस मटेरियल आहे ज्याच्यापासून कोळसा तयार होतो किंवा जे कोल आहे, हे कार्बोनाशियस मटेरियल आपल्याला एका गॅसिफायरमध्ये बर्न करायचं आहे आणि त्याच्यापासून गॅस तयार करायचा आहे आणि तो गॅस आपल्याला वापरायचा आहे. जसं आपण LPG गॅस वापरतो तसंच हा गॅस आपल्याला वापरायचा आहे. म्हणजे आपण डायरेक्ट बर्निंग न करता इनडायरेक्ट बर्निंग करून एन्व्हायरमेंटमध्ये कार्बन ॲड न होता, म्हणजे काही स्मोक तयार न होता आपल्याला गॅस तयार करायचा आहे आणि तो गॅस आपल्याला वापरायचा आहे. त्या प्रोसेसला काय म्हणायचं, गॅसिफिकेशन प्रोसेस. गॅसिफिकेशन इज अ स्टेप फॉरवर्ड टू कार्बोनायझेशन, व्हेअर एंड प्रोडक्ट ऑफ कार्बोनायझेशन इज फायनली कन्व्हर्टेड इन टू गॅसियस मिक्सचर ऑफ द कंबस्टिबल नेचर. द मिक्सचर इज नोन ॲज अ प्रोड्युसर गॅस विच कॅन बी यूज्ड फॉर मीटिंग डोमेस्टिक अँड मोटिव पॉवर रिक्वायरमेंट. डिझाईन ऑफ गॅसिफायर डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ फ्युएल यूज्ड अँड व्हेदर गॅसिफायर इज पोर्टेबल ऑर स्टेशनरी. गॅसिफायर्समध्ये आपल्याला जो काही गॅस मिळणार आहे तो कुठला गॅस असेल, प्रोड्युसर गॅस. Now biomass gasification is a mature technology pathway that uses a controlled process involving heat, steam and oxygen to convert biomass to hydrogen and other products without combustion. Then parikshet prashna vishayala jail, define pyrolysis. Pyrolysis is the application of heat of to raw biomass in absence of air, सो ॲज टू ब्रेक इट डाऊन इन टू चारकोल. चारकोल म्हणजे काय, दगडी कोळसा. दगडी कोळसा तयार करताना तुम्ही घरीसुद्धा दगडी कोळसा बनवू शकता. एका बंद अशा डब्यामध्ये लाकूड टाकायचं आहे आपल्याला, वूड टाकायचं आहे, त्याला एक छोटंसं होल ठेवायचं आहे आणि तो डबा आपल्याला गरम करायचा आहे. तो डबा गरम केल्यावर तिथं जे काही आपण ते लाकूड गरम करतो आहे त्याला उष्णता देतो आहे, पण तिथं ॲबसेन्स ऑफ ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनची तिथं एंट्री नाही आहे. जरी आपण बारीक होल केलेलं असलं तरी त्या बारीक होलमध्ये ते आतलं वूड गरम झाल्यावर जी काही वाफ बाहेर पडेल ती वाफ बाहेर पडणार आहे. म्हणजे इन ॲबसेन्स ऑफ ऑक्सिजन जेव्हा आपण कुठलंही लाकूड जाळतो तेव्हा त्याच्यापासून आपल्याला दगडी कोळसा मिळतो. त्याच प्रोसेसला काय म्हणायचं, पायरोलिसिस. देन व्हॉट इज मीन बाय पायरोलिसिस, पायरोलिसिस इज द ॲप्लिकेशन ऑफ हीट टू रॉ बायोमास इन ॲन ॲबसेन्स ऑफ एअर सो ॲज टू ब्रेक इट डाऊन इन टू चारकोल अँड व्हॅरियस टार गॅसेस अँड लिक्विड्स. इट इज इसेन्शियली द प्रोसेस ऑफ चारिंग द इनपुट ऑफ गॅसिफिकेशन. The input to gasification is some form of solid carbonaceous material, typically biomass or coal. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं बायोमास म्हणजे काय, की जे काही नेचरमध्ये प्लांट्स आहेत किंवा जे मटेरियल आहे की ज्यासाठी आपण फोटोसिंथेसिस ही एनर्जी लागते आणि ते आपण जेव्हा वापरतो तेव्हा त्याला आपण बायोमास असं म्हणतो. बायोमासबद्दल आपण मागच्या लेक्चरला काय बघितलं आहे, डिटेलमध्ये बघितलं आहे की बायोमास म्हणजे काय. नाऊ गॅसिफिकेशन अँड टाईप्स ऑफ गॅसिफायर. गॅसिफिकेशन इज अ स्टेप फॉरवर्ड टू द कार्बोनायझेशन, व्हेअर एंड प्रॉडक्ट ऑफ कार्बोनायझेशन इज फायनली कन्व्हर्टेड इन टू गॅसियस मिक्सचर ऑफ
combustible nature. This mixture is known as producer gas, which can be used for meeting domestic and motive power. Motive power म्हणजे काय? आपण गाडी चालू करतो, एका जागेवरून दुसरीकडे गाडी जाते, म्हणजे ती कुठली पावर आहे? मोटिव पावर आहे. डिझाईन ऑफ गॅसिफायर डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ फ्युएल यूज्ड अँड वेदर गॅसिफायर इज पोर्टेबल ऑर स्टेशनरी. नाउ गॅसिफायर्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू एअर ब्लास्ट इंट्रोडक्शन इन द फ्युएल कॉलम अँड नॉन प्रोड्युसर गॅस ट्रॅव्हल्स इन द रिॲक्टर बिफोर इट फायनल यूज. म्हणजे गॅसिफायरचे जे टाईप्स आहे ते डिफाईन करताना त्यामध्ये आपण जे काही इनपुट देणार आहोत, इनपुट म्हणजे आपण जे काही फीडिंग मटेरियल टाकणार आहोत, आणि एअर जी पास होणार आहे ती एअर कुठल्या बाजूने पास होते, गॅस प्रोडक्शन कुठल्या बाजूने होतं आहे, त्या दृष्टीने टाईप्स ऑफ गॅसिफायर आहे. मीन्स गॅसिफायर्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द एअर ब्लास्ट अँड द गॅस ट्रॅव्हल इन द रिॲक्टर. ओके, नाउ देर आर डिफरंट टाईप्स ऑफ गॅसिफायर दॅट आर अप ड्राफ्ट गॅसिफायर, डाऊन ड्राफ्ट गॅसिफायर, ट्विन फायर गॅसिफायर, क्रॉस ड्राफ्ट गॅसिफायर, फ्लुइडाइज्ड बेड गॅसिफायर अँड अदर गॅसिफायर. नाऊ इन एक्झामिनेशन देर इज अ क्वेश्चन एनलिस्ट डिफरंट टाईप्स ऑफ गॅसिफायर, देन युअर आन्सर इज अप ड्राफ्ट, डाऊन ड्राफ्ट, ट्विन फायर, क्रॉस ड्राफ्ट गॅसिफायर, फ्लुइडाइज्ड बेड गॅसिफायर अँड अदर टाईप्स ऑफ गॅसिफायर्स. Now, updraft gasifier. See the diagram of updraft gasifier. Why it is updraft? Because the production of the gas is at the upside and the inlet draft of air is also going at upside. That's why it is called as a updraft gasifier. Okay, now updraft gasifier. An updraft gasifier is clearly defined zones for partial combustion, reduction and pyrolysis. Pyrolysis म्हणजे तुमच्या लक्षात आलं आहे की जिथं ऑक्सिजन नसताना जे काही आपण बर्निंग करणार आहोत, ऑक्सिजनची तिथं नाही आहे आणि बर्निंग होतं आहे अशा वेळेस काय होतं, त्याला पायरोलिसिस असं म्हणतात. ॲज द नेम इंडिकेट इन दिस टाईप ऑफ गॅसिफायर एअर इज इंट्रोड्युस्ड ॲट द बॉटम. कुठं एअर इंट्रोड्युस होणार आहे? इट इज introduced at the bottom and act as a counter current to the fuel flow. म्हणजे फ्युएल फ्लो वरतून खाली येणार आहे, एअर साईडनी पास होताना ती वर जाणार आहे अपड्राफ्ट. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ अपड्राफ्ट गॅसिफायर. द गॅस इज ड्रॉन ॲट हायर लोकेशन. द अपड्राफ्ट गॅसिफायर अचीव्ज द हायेस्ट इफिशियन्सी ॲज द हॉट गॅस पासेस थ्रू fuel bed and leaves the gasifier at low temperature. The sensible heat given by the gas is used to preheat and to dry fuel used. Now what are the disadvantages of updraft gasifier? Disadvantage of updraft gas producer are excessive amount of tar in raw gas and poor loading capability. काय डिसॲडव्हान्टेज आहे की तिथे टार तयार होतो आहे, जो काही गॅस असतो त्यामध्ये आपण एखादी बघा ऊस झाल्यानंतर ते ब्लॅक कलरचं उडत असतं ना, त्याला टार म्हणतात. तसं इथं गॅस तयार होतो आहे पण त्या गॅसमध्ये अशा काळ्या रंगाचा टार येतो आहे, मग त्यामुळे इफिशियन्सी ही लो होते गॅसची. एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ टार इन रॉ गॅस अँड पुअर लोडिंग कपॅबिलिटी, हेन्स इट इज नॉट सुटेबल फॉर रनिंग ऑफ व्हेइकल. अपड्राफ्ट गॅसिफायरमध्ये जो काही गॅस तयार होतो तो आपण मोटिव पॉवरसाठी वापरू शकत नाही. इट इज नॉट सुटेबल फॉर मोटिव पॉवर, इट इज नॉट सुटेबल फॉर रनिंग ऑफ व्हेइकल. द अपड्राफ्ट गॅसिफायर इज सुटेबल फॉर लो टार फ्युएल सच ॲज चारकोल अँड using the gas. Okay, now see the diagram here. Now listen, when here there is a carbonaceous material, maybe wood we are using here, maybe any carbonaceous material we can use as a biomass. Here this one is air. Air is passing from bottom to top. Then when the air passes, जिथं आपण जेव्हा बर्न करतो एखादी गोष्ट,
तर ऑक्सिजन जर असेल तर तिथं काय होतं, कंबशन होतं. ऑक्सिजन असेल तर काय होतं, ज्वलन. ज्वलन म्हणजे काय, कंबशन होतं. पण त्याला काय लागेल, प्रेझन्स ऑफ ऑक्सिजन. मग आता इथं एअर इंट्रोड्यूस केली आपण. एअरमध्ये काय असेल, इन एअर देअर इज अ O2, ऑक्सिजन. दॅट्स वाय देअर इज अ बर्निंग ऑफ बायोमॅस. बर्निंग ऑफ बायोमॅस झालं की इथं काय होणार, दिस झोन इज कॉल्ड ॲज अ कंबशन झोन. देन इट विल गो, वेन द कंबशन गॅसेस इट विल गोज हिअर, देर इज अ रिडक्शन झोन. मीन्स देर इज समवॉट रिडक्शन ऑफ द टेम्परेचर बिकॉज हिअर देर इज अ बायोमास. कार्बोनेशियस मटेरियल इज द देअर. बर्निंग झाल्यानंतर तो गॅसचा वर जाणार आहे. हिअर देर इज अ पायरोलिसिस झोन. पायरोलिसिस झोन हिअर देर इज अ ॲबसेन्स ऑफ O2. ऑक्सिजन नसेल इथं. हाय टेम्परेचर असेल. हाय टेम्परेचरला काय होणार आहे, तिथं बर्निंग होणार आहे फ्युएल्स. आता बघा, रिॲक्शन होताना कशी होणार. कंबशन झोनमध्ये काय रिॲक्शन झाली, इन कंबशन झोन तिथं कार्बन होता. कार्बोनेशियस मटेरियल आहे, बायोमास मटेरियल आहे. देर इज अ कार्बन अँड देर इज अ ऑक्सिजन बिकॉज एअर इज इंट्रोड्यूस्ड इन कंबशन झोन. देअरफोर कार्बन प्लस O2, देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ CO2. देन व्हॉट हॅपन्स, देर इज अ 2 हायड्रोजन मॉलेक्युल्स प्लस O2, देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ 2H2O. ओके, 2H2O, देर इज अ कन्वर्जन. देन इन रिडक्शन झोन व्हॉट हॅपन्स, इन रिडक्शन झोन देर इज अ रिॲक्शन, कार्बन प्लस CO, देन 2CO. ओके, देन कार्बन प्लस H2O, देन द रिॲक्शन इज CO प्लस H2. ओके, देन अगेन देर इज अ रिॲक्शन हिअर. हिअर C प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन, देन देर इज अ प्रिपरेशन ऑफ CH4, मीन्स मिथेन गॅस इज प्रिपेअर्ड हिअर. ओके, देन CO2 प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन, देन देर इज अ प्रोडक्शन ऑफ CO अँड H2O. ओके, देन ड्राइंग. हे व्हॉट हॅपन्स हिअर, ड्राइंग व्हेन वी विल, हिअर देर इज अ मटेरियल. इट इज व्हेरी फर्स्ट थर्मल रिॲक्शन ऑन द फ्युएल वूड फीड इन द युनिट. व्हेन वी फीड द युनिट हिअर, व्हॉट हॅपन्स हिअर, देर इज अ ड्राइंग रिॲक्शन बिकॉज देर इज अ हीट हिअर अँड फ्युएल वूड फीड इन द युनिट. बायोमास इज फेड ॲट द टॉप ऑफ द गॅसिफायर. वी विल फीड द बायोमास हिअर ॲट द टॉप ऑफ द गॅसिफायर. देन द फर्स्ट थर्मल रिॲक्शन इज ड्राइंग बिकॉज देर इज अ हीट. बायोमास इज फेड ॲट द टॉप ऑफ द गॅसिफायर अपर अँड इट मूव्स टू डाऊन. बायोमास इज मूव्हिंग डाऊन. As it moves down, it experiences the drying process. Usually, air-dried biomass contains moisture of 13% to 15%. The heat reduction, heat radiations from the oxidization, this oxidation zone, combustion zone is also called as a oxidation zone. Whatever the heat produces, evaporates the moisture of the biomass in the uppermost layer. The temperature of the zone remains as a 122 degree centigrade. In drying zone, the temperature is 120 degree centigrade. Then there is a pyrolysis. This zone is called as a pyrolysis zone. In pyrolysis zone, what happens in this pyrolysis zone? As the dried mass moves down, it is subjected to stronger heating from the oxidation zone. From oxidation means कंबशन. कंबशन झोनलाच काय म्हटलं आहे, ऑक्सिडेशन झोन. अँड द टेम्परेचर अबाउट 200 डिग्री सेंटीग्रेड, द मटेरियल स्टार्ट लूजिंग इट्स व्हॉलॅटिलिटीज. नो एअर इज ॲडमिटेड अंटिल देन. इथं कुठली एअर इंट्रोडक्शन होणार नाही आहे, ॲबसेन्स ऑफ ऑक्सिजन असणार आहे. नाऊ नो एअर इज ॲडमिटेड अंटिल देन. वन्स टेम्परेचर रिचेस 400 डिग्री सेंटीग्रेड. टेम्परेचर किती असेल पायरोलिसिस झोनचं, 400 डिग्री सेंटीग्रेड. अ सेल्फ सस्टेनिंग एक्झोथर्मिक रिॲक्शन टेक्स प्लेस इन विच द मटेरियल स्ट्रक्चर ऑफ वूड ऑर अदर ऑर्गॅनिक सॉलिड्स ब्रेक डाऊन.
water vapors, methane, acetic acid, and a considerable quantity of heavy hydrocarbon tars are evolved. The remaining biomass is only charge, that is fixed carbon. This zone in which biomass loses all its volatility and get converted into two parts, primary pyrolysis zone and secondary pyrolysis zone. इथं जे काही वूड येणार आहे किंवा जे काही बायोमास येणार आहे इथं टेम्परेचर आहे 400 डिग्री सेंटीग्रेड. इथं आपोआप दोन झोन तयार होतील टेम्परेचरनुसार. एक झोन जे आहे त्याला काढणार आहे आपण प्रायमरी पायरोलिसिस झोन, इन दॅट द टेम्परेचर इज 200 to 600 degree centigrade, and secondary pyrolysis zone temperature is 800 degree centigrade and maybe the average temperature is 400 degree centigrade. Now then is reduction zone, the product of oxidization zone. Now listen, this one is oxidization zone or combustion zone. Oxidation less kya means combustion, actual combustion hota ito C plus O2 CO2 plus heat. This one is in combustion zone. Okay, plus CH4 plus O2, then CO2 plus H2O plus heat. This reaction happens in this oxidation zone. The actual combustion of char, pyrolyzed gases and tar takes place in this zone. A calculated quantity of air is supplied through the nozzles. Calculated quantity of air is supplied here. The combustion similar to normal stove, जसं आपण घरी स्टोने किंवा एखाद्या गॅसच्या बर्नरवर तुम्ही जसं बर्निंग करता तसं कंबशन ॲक्च्युअली तिथं होणार आहे. द रेंज ऑफ टेम्परेचर इज 900 to 1200 degree centigrade. What is the temperature here? 900 to 1200 degree centigrade temperature in the combustion or oxidization zone. The main reduction zone, what happened? The product of oxidization zone passes through the reduction zone. Oxidization zone nantar product reduction zone madhe janar aahe. Zone passes through the reduction zone. It is packed a bed of charcoal. The charcoal is initially supplied from external sources. Okay. Likewise here, what happens? Here, why it is uptrap gasifier? Because the air is introduced from the bottom and the gas, it will goes at the top. That's why it is updrap gasifier. Okay, is it clear? Then there is a downdrap gasifier. In downdrap gasifier, the introduction of air is from the sides and the product, the gas is going from the bottom. The air is introduced from the sides and the gas, it is moving down. That's why it is called as a downdrap gasifier. The remaining process, drying, pyrolysis, combustion, reduction, all are same. When we will pass the biogas, there is a drying because here already there is a heat. Then there is pyrolysis. In absence of oxygen, there is a burning. The temperature is more. It may be when average temperature is 400 degree centigrade in drying zone. Then in combustion zone, the temperature is 900 to 1200 degree centigrade. Now here there is a burning of that wood. It is converted into coal. And after that, there is a conversion into gas. And that gas is a producer gas. It will goes out and we will collect that gas in collecting chamber and then we will use it. Now what, why it is downdrop? Because gas is moving down. That's why it is called as a downdrop. Now the downdrop gasifier convert high volatile fuel, wood, wood or biomass to low tar gas. The design is very successful for power generation. In this type of gasifier, air is introduced into the downward flowing packed bed or solid fuels and gas is drawn up at the bottom. Overall efficiency and difficulties in handling higher moisture and ash content fuel are common problem in small downdrop gasifier. जे काही आपण वूड टाकतोय त्यामध्ये जर मॉइश्चर असेल
पूर्णपणे वाळलेलं ऊट नसेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो गॅसिफायरमध्ये. द टाईम 20 to 30 minutes नीडेड टू इग्नाईट अँड ब्रिंग प्लँट वर्किंग टेम्परेचर. हे टेम गॅसिफायर अगोदरच आपल्याला सुरू करावे लागतात 20 ते 30 मिनटं, कारण जी काही हीट पाहिजे ती हीट तयार व्हावी लागते. आधीच तो गॅसिफायर चालू करून नंतर त्यात बायोमास टाकावं लागतं, जेणेकरून बायोमास टाकल्यानंतर वेन वी विल पास दिस बायोमास फ्रॉम द टॉप ॲटोमॅटिकली इन ड्राइंग झोन, देर इज अ ड्राइंग ऑफ द बायोमास ॲट द टेम्परेचर 120 degrees centigrade. Then in pyrolysis zone there is an absence of O2, absence of oxygen, and in absence of oxygen the average temperature is 400 degrees centigrade. Now 400 to 800 degrees centigrade, and there is a start of drying of the wood mass. Then in combustion zone there is an entry of oxygen. In combustion zone there is an entry of oxygen and it starts burning. The biomass start burning. Then there is a reduction zone, and then that biomass wood material is converted into producer gas and it will goes to the outlet. The gas is moving down, that's why it is called as a downdraft gasifier. Then twin fire gasifier. This one is the diagram of twin fire. Twin fire, why it is twin fire? Because the introduction of the air two times the air is introduced here, that's why it is called as a twin fire gasifier. The advantage of co-current or counter-current gasifier are combined. Co-current and counter-current. Co-current means what? The gas is moving in this direction and air is also moving in this direction, then it is called as a co-current. Okay, but the gas is moving down and air is moving up, then it is called as a counter-current. Okay, the gas is moving up and air is moving down, then it is called as a counter-current. And if the gas is also moving up and air is also moving up, then it is called as a co-current. Okay, now this introduction of air at from the bottom, gas is also moving, then it is co-current. But here the gas is moving down and air is moving up, then it is counter-current. Then here the two methods are introduced, that's why it is called as a twin fire gasifier. The advantage of co-current and counter-current gasifiers are combined in a so-called as a twin-fire gasifier. It consists of two defined reaction zones, namely first reaction zone and second reaction zone. This one is a first reaction zone and this one is a second reaction zone. Drying, low temperature carbonization and cracking of gases occur in the upper zone. Drying and cracking, it is occur in upper zone, while the permanent gasification of charcoal takes place at lower zone. Permanent gasification occurs at lower zone. The gas temperature lies between 460 degrees centigrade to 520 degrees centigrade. Total process takes place with under pressure of 30 million bar. Twin fire gasifier produces fairly clean gas and promising devices for engine application. Means it is used for motive power. Okay, it is useful for motive power. The advantage of co-current and counter-current gasifiers are combined here. That's why it is called as a twin fire. Here there are two reaction zone, first reaction zone and second reaction zone. Okay. Now cross-draft gasifier. Here the cross-draft gasifier. See the diagram of cross-draft. As the name indicates, it allows cross-movement of fuel. It allows cross-movement of fuel. Here there is a movement of fuel cross. That's why it is called as a cross-draft gasifier. The remaining reaction are same. Drying, pyrolysis. Okay. Now, as the name indicates, it allows cross movement of fuel and gas because the air is introducing here.
this air introduction and gas and feed, everything it is in cross, that's why it is cross. The air is allowed to enter perpendicular to the fuel bed. The introduction of air is, this one is a fuel bed, and the introduction of air is perpendicular, that's perpendicular to the fuel bed. Where is producer gas started, generated in the same opposite line. Producer gas introduction generated in the same opposite line. Cross drop gasifier have certain advantage over updraft and downdraft gasifier. The disadvantage of design include high exit gas temperature. Okay, the exit gas temperature here, it is high. And poor CO2 reduction, CO2, it will generate CO2, that's why it is not good for environment. High gas velocity, unlike downdraft and updraft gasifier, the ash bin, this one is ash bin, here ashes are collected. Fire and reduction zone, unlike the downdraft and updraft gasifier, the ash bin, fire and reduction zone in cross drop gasifier are separated. This design characteristics limit the type of fuel for operation to low ash fuel such as wood, charcoal and coke. Now the limitations of this design is that the limitation of this design is type of fuel for operation, low ash fuel such as wood, charcoal and coke. The load following ability of cross drop gasifier is quite good due to concentrated partial zone, which is operate at the temperature of 2000 degree centigrade. Now it will take 5 to 10 minutes to start. It is much faster than downdraft and updraft gasifier. The relatively higher temperature of cross drop gasifier gas producer has an obvious effect on gas composition such as high carbon monoxide and low hydrogen and methane content when dry fuel such as charcoal is used. Cross drop gasifier operate well on dry air blast and dry fuel. Okay, then fluidized. Fluidized mean हवेमध्ये तरंगत राहणं. जे काही वूड आहे ते काय होईल, एअर ड्राफ्ट, हवेचा झोत जर आपण जास्त केला तर हे काय राहील, वूड मटेरियल तरंगत राहील. आणि अशीच म्हणजे सस्पेंडेड पार्टिकल्स ड्यू टू एअर ड्राफ्ट, इट इज कॉल्ड ॲज अ फ्लुइडाइज्ड. सी लाईक दॅट, हिअर देर इज इंट्रोडक्शन ऑफ एअर अँड द पार्टिकल्स आर सस्पेंडेड हिअर ओव्हर and there this biomass, it is suspended condition and burning is in suspended condition. Then there is a gas production here, there is a ash. The operation of both downdraft and updraft gasifier is influenced by the morphological, physical and chemical properties of the fuel. The problem commonly encountered are lack of bunker slow flow, slagging and extreme pressure drop over the gasifier. Maybe there is a problem of extreme pressure. A fluidized based gasifier is developed to remove the above difficulties. In this type of gasifier, air is blown through a bed of solid particles at sufficient velocity to keep this state of suspension. The bed is originally extreme heated and the feedstock is introduced at the bottom of the reactor, where it quickly mixed with the bed material and almost instantaneously heated up to the bed temperature. As a result of this treatment, the fuel is spiralized very fast, resulting in component mix with relatively large amount of gaseous material. Further gasification and tar conversion reaction occur in the gas. तर तुम्हाला असाइनमेंट कुठली कम्प्लीट करायची आहे तर डायग्राम काढायचे आहेत सगळ्या. अपड्राप अँड डाऊनड्राप गॅसिफायर, ट्विन फायर गॅसिफायर अँड लेबल इट प्रॉपरली इन द मॅन्युअल. दिस वन इज द डायग्राम. वी विल इंट्रोड्यूस द एअर. वेन द बायोमास इज इंट्रोड्यूस हिअर, इट विल रिमेन्स ड्यू टू द हाय व्हेलॉसिटी ऑफ एअर
in suspended position and it will pyrolyzed here. Pyrolyzed means there is a burning of fuel in absence of oxygen, and then there is a production of gas, and this gas is of superior quality gas, because to remove whatever the difficulties which have occurred due to updraft and downdraft gasifier, it is removed here. Okay, thank you.